नागपूरच्या पोलीस भवनात प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली, ज्यात पोलीस आयुक्त मितेश कुमारद्वारे विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. विविध गुन्ह्यांबद्दल व त्यावर उपाय केले जातील याबद्दल देखील माहिती देण्यात आली. या प्रेस कॉन्फरन्समध्ये महिलांवर होणाऱ्या घटनांविषयी बोलताना पोलीस आयुक्त मितेश कुमार म्हणाले, वर्ष 2021 व 2022 ज्याही बलात्कार पीडित महिला आहेत त्यांना महिला पोलीस त्यांच्या घरी जाऊन भेट देतील व त्यांना काही त्रास आहे अथवा नाही याची नोंद घेतील. त्यांना मनोधैर्य योजनेत लाभ भेटला की नाही याची खात्री केली जाईल व जर लाभ भेटत नसेल तर त्यामागचे नेमके कारण जाणून घेण्याची मोहीम आजपासून राबवली जाईल. तसेच अवैध पदार्थाच्या खरेदी विक्री विरोधात देखील आजपासून मोहीम सुरू होणार आहे असेही ते म्हणाले. तसेच जागोजागी रस्त्यांची वाईट अवस्था असल्यामुळे आता येणाऱ्या मुसळधार पावसाने वाहतूक करताना लोकांना त्रास होत आहे, तो थांबवण्याकरता वाहतूक विभागातर्फे त्या त्या भागाची मॅपिंग केली गेली आहे. हो, आता या मोहिमाबद्दल आणखी काही जे विशेष एक आहे महिलांचे सुरक्षाचे विषयावर, जे मागचे वर्ष 2021 आणि 22 जे कोणी विक्टिम्स होते रेप्सचे किंवा मॉलेस्टेशन्सचे, त्यांचे घरी पुलिस महिला पुलिस अधिकारी भेट देतील आणि त्यांना प्रत्यक्ष परत काही त्रास किंवा अडीअडचणी आहे का आणि त्यांना मनोधैर्य योजनामध्ये लाभ भेटला का आणि नाही भेटला तर त्याचे काय कारण होते त्याचे शोध करण्यासाठी ही ती पण एक मोहीम आजपासून सुरू करण्यात येत आहे. तसेच NDPS म्हणजे ड्रग पेडलिंग आणि ड्रग कन्झम्पशन आणि अवैध दारू या विषयावर पण आम्ही मोहीम सुरू करत आहे आणि आजपासून वाहतूक विभागासोबत स्थानिक पुलिस तिथे बंदोबस्त लावून तिथे जे पीक व्हल्नरेबल आवर्स आहे त्याचे नियोजन करण्यासाठी आम्ही मोहीम सुरू करत आहे. ही पूर्ण एरियाजचे COC कंट्रोल अँड कमांड सेंटरमध्ये मॅपिंग करून स्क्रीनवर ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून कंट्रोल रूमला पण इमिजिएटली समजेल की कुठे कशा अशा प्रकारचे जॅम होत आहे आणि करेक्टिव्ह स्टेप्स घेण्यात येईल. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.